उपस्थित माझे बंधू व भगिनी आणि बाल मित्रांनो सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा गुढी पाडव्याच्या आणि उशीर झाला कार्यक्रमाला यायला आपल्याला वेळ वाट बघायला लागली त्याबद्दल प्रथमतः माफी मागतो आणि माझे दोन शब्द मार्गदर्शन नाही आपल्यातील एकमेकांच्या विचाराची देवाणघेवाण करतो खूप आनंद वाटतोय मला तर आपल्या जिजाऊचं स्वप्न आहे का प्रत्येक गाव हा असा एकत्रित झाला पाहिजे कोणाच्याही कालावर म्हणजे उद्या व्यासपीठावर दिले चालत 2.5 लाख रुपये देतोय किंवा उद्या 2.5 करोड रुपये दिले तरी गावामध्ये भावाभावाचा वाद होता कामा संपूर्ण गाव कसं आज एकत्रित आहे आणि आमच्या तायांनी ठरवलेलं आहे गेल्या 25 वर्षापासून हा गाव एकत्र राहायला पाहिजे अशा प्रकारचा प्रत्येक गाव आपल्याला एकत्र करायचं आहे कोणीतरी बाहेरचा येईल आणि काहीतरी कोणाला तरी आपल्यातील खोडेल आणि त्याच्या जो घराघरामध्ये वाद होता ते वाद आपल्याला संपवायचे कारण आपल्याला आता विकासाकडे जायचं आपला विकास करण्यासाठी कुठलं सरकार आहे कुठला लोकप्रतिनिधी याची वाट न पाहता ग्रामपंचायतीपासून आपण विकासाला सुरुवात केली जाते तर आपण एकमेकात मतमोजणी करायचे कारण ही जी पद्धती असतात ही पद्धत लोकसेवा करण्यासाठी सरपंचापासून खासदारापर्यंत लोकसेवा करण्यासाठी पद्धत घटनेने निर्माण केलेली आहे परंतु आम्ही लोकप्रतिनिधी त्याचा दुरुपयोग करतोय मतदानासाठी येतो प्रत्येक गावामध्ये प्रत्येक पक्षाचा पुढारी येतो काहीतरी देऊन जातो आणि एकदा मत पहिले एकदा निवडून आल्यानंतर तो पण बघत नाही आणि पडलेला आहे पुढारी तो पण बघत नाही लोकप्रतिनिधी बघत नाही तर त्या गावाच्या पुढे हाल काय चालला आपल्याला अशा प्रकारे दलाश्रीच्या सीमेपासून गुजरातच्या बॉर्डर पासून गोव्याच्या बॉर्डर पर्यंत प्रत्येक गाव हा असा एकत्रित झाला पाहिजे निवडणुका आल्या जाते त्याचे विचार अलग असतात शांततेमध्ये ज्याप्रमाणे वरचे लोक एकत्र असतात त्याप्रमाणे आपण ज्याच्या त्यांनी मतदान केलं पाहिजे मी असं म्हणत नाही का कुठल्या पक्षाला मतदान करू नका पण कुठल्या पक्षासाठी गावागावात भावागावात वाद करू नका एकमेकाच्या डोक्या फोडू नका हीच विनंती करण्यासाठी पंतप्रधान या फळेगावचा आदर्श कोकणातील नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक गावाने घेतला पाहिजे जर गाव एकत्र झाल्यानंतर कशा प्रकारे शासन कशा प्रकारे शासनाच्या गावाला पुरस्कार देते गावाची सुधारणा होते जिल्हा परिषद पुरस्कार देते आदरणीय राष्ट्रपती महोदयांकडे दोन दोन वेळा मार्गदर्शन दिले ही खूपच आपल्यासाठी अभिमानाची बाब आपण जिजाऊ या गावात यासाठी ही बोर्ड दिली कारण आपण याच्या पलीकडे आता पुढे जायचंय आपण 25 वर्षे ग्रामपंचायत बिनविरोध केली त्याच्या पुढे पंचायत समिती जिल्हा परिषद याही बिनविरोध झाल्या पाहिजे यांनी बिनविरोध गावाने ओळखलं आहे परंतु हे धन्य मुन्ने भटके येताना माझ्या सत्काराला होते त्यांच्या नावाने गाव ओळखला पाहिजे कोणतरी त्यातील एक ठाण्याचा कलेक्टर झाला पाहिजे की काही कलेक्टर झाले पाहिजे हे स्वप्न दाखवण्यासाठी तिथे उत्कट झाले आपल्याला गाजीदाऊला खूप मोठं काम करायचं आपल्या सर्वांना एकत्र घेऊन काम करायचंय आपले कार्य शासन करेल नाही करेल परंतु आपल्याला आपला प्रत्येक माणूस वाचला पाहिजे प्रत्येक ताई वाचली पाहिजे प्रत्येक दादा वाचला पाहिजे आजोबा वाचला पाहिजे आणि त्याला वाचवण्यासाठी तिथे कमी असेल तिथे जिजाऊ एक गावकरी म्हणून गावातून एक मुलगा म्हणून तुमच्या बरोबर 100% असेल आपल्याला प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे जातीपातीच्या पलीकडे जाऊन आपल्याला मानवतेच्या दृष्टीने ज्याला आई बाप ना त्या विद्यार्थ्यालाही शिकवण्याचं काम आपली जिजाऊ करते तायानं तुम्हाला अभिमानाने सांगतोय कोल्हापूर पासून 70 किलोमीटर वरचा मुलगा दलित समाजाचा मुलगा आपल्या गावामध्ये जिजाऊ मध्ये येतो 4 वर्षामध्ये तो आयपीएस होतो आणि 5व्या वर्षी तो आयएएस ताई आता नुकताच फेब्रुवारी महिन्यामध्ये इंटरव्ह्यू दिला हे काम आपल्याला करायचं आपण पाहतोय जिल्ह्याची परिस्थिती बघतोय आज ठाणे जिल्ह्यामध्ये आपण कुठे आहोतो आपण टेमरं मिरवत असतो या पक्षाचे त्या पक्षाने किती जिल्हाध्यक्ष किती मोठे लीडर आपल्या ज्याच्या गावचे समाजाचे त्याचं थोडस बघितलं पाहिजे ना कशासाठी आपण वाद संवाद करायचा हे सर्व आपण बघितले कोविड काळामध्ये सर्वच्या सर्व गोष्टी इथे इथे सोडून जायच्या असतात आपल्याला एक गाव एक भाऊ एक कुटुंब म्हणून आपण कायम ठेवतो एकत्र जायचं आपल्याला कायम हे सांगण्यासाठी दलांनी शाखा उघडतानाही सांगितलं होतं तर 10वीनंतर 11वीला आपल्या गावच्या मुली मुलं शिक्षणासाठी झळपोलीला जिजाऊ मध्ये टाकणार कुठलाही 1 रुपयाचे गरज जे क्लासेस ठाणा मुंबईला असतात आयआयटीचे क्लासेस आपले नीटचे क्लासेस डेईचे क्लासेस या सर्व क्लासेसची व्यवस्था आहे दरवर्षी आयआयटीला आपल्या कॉलेजमधून मुली जातात मुलं जातात एमबीबीएसलाही जातात त्याचबरोबर मागच्या 2 वर्षापासून आपण बघितलं का आपला विद्यार्थी कुठेही कमी पडायला नको त्यासाठी स्पेशल इंग्लिश मिडियम मध्ये आर्ट्स आणि कॉमर्स चालू केलेले आहे जेणेकरून सीए क्षेत्रामध्ये आपल्या विद्यार्थी गेले पाहिजे त्यांचा फाउंडेशन क्लासेस आपण चालू केला आहे त्याचबरोबर लॉच्या बरोबर जजेस आपले झाले पाहिजे न्यायमूर्ती झाले पाहिजे त्यांच्या आधी खरी सत्ता असते ते सत्ताधीश आपला विद्यार्थी झाला पाहिजे घडला पाहिजे हे स्वप्न आपलं दिसत
आमदार खासदार काय सरपंच हे सगळे पाच पाच वर्षाचे असतात. जिल्हा परिषद पंचायत समिती तुमच्या बाजूचा भिवंडी तालुका मी बघितला, चार चार महिन्याने सभापती बदलले जातात. ही पद्धत ही क्षणभंगूर आहे. आपल्याला अशा पदावर यांना बसवायचंय. 60 वर्ष नाही तर सुप्रीम कोर्टाचा जज झाला तर 65 वर्षापर्यंत कोणाचा बाप त्यांना कुठे उतरवला काय या स्तरावर आपण आपल्याला एका दिवसाचं दोन दिवसाचं पाच वर्षाचं काम करून नाही चालणार. उद्याला मी आमदार झालो, खासदार झालो, तुम्ही आमदार खासदार झाले, आपल्या बरोबर गावकरी कोण राहणार, समाजे कोण राहणार, कोण तरी प्राण प्राप्ती येतील, कुठल्या तरी सुपाऱ्या घेऊन येतील आणि आपल्या लोकांच्या जमिनी करणारे विकण्यासाठी एजंट होऊन आपल्याला बनवतील, आपला वापर करतील, आपले मुलं आपले पुतण्याचे एजंट घेण्याचे काम करतील आणि आपल्या समाजाला बदलतील. बाजूच्या भिवंडी तालुक्यात जाऊन बघा हीच परिस्थिती लोकप्रतिनिधी करतात का नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला या विद्यार्थ्यांना घडवायचं आहे. आपल्याला आपला प्रत्येक माणूस ज्याला बोलबाळ नाही त्या आजोबा अतिथी काळजी घेण्याचे काम आपल्याला करायचंय. दुसरी विधावत आहे, तुम्ही आवाज द्या त्या दिवशी त्या माणसाला वाचवण्याचं काम, त्याच्या पूर्ण उदरनिर्वाहाचं काम आपण विधावत. समाजाने काय काय दिलं, समाजाने खूप दिलंय, समाजाने दिले म्हणूनच मी इथपर्यंत बोलण्यासाठी आलेलो आहे. समाजामुळेच आपण मोठे आहोत, जसं गावामुळे मोठ समाजामुळेच आपण मोठे आहोत, परंतु त्याचा उपयोग चांगला झाला पाहिजे, समाजाच्या सर्वांसाठी हिताने झाला पाहिजे. जिजाऊ काय माहिती, जिजाऊला समाजामध्ये दिलं त्याचं परतफेड चांगल्या स्वरूपात समाजाच्या शिक्षणासाठी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि समाजातील दुर्बलांच्या आरोग्यासाठी करते. एवढं काम करण्यासाठी जिजाऊ इथपर्यंत आलेले आहे. आपलं जे प्रेम आहे, गावचं प्रेम आहे, एकी आहे, ही अशीच एकी कायमस्वरूपी राहावं हे आजच्या दिवशी आपल्याला परमेश्वराला प्रार्थना करतो आणि कुणीही क्षणभंगूर सुखासाठी गावाची अशांतता होईल अशा प्रकारचं वागू नका अशी विनंती करतोय. आपण तयार येऊन बघा, छोटेसे गाव आहे, भलेगावपेक्षा खूप लहान गाव आहे आपलं झडपोली. 2000 विद्यार्थी आहेत, तरी ठाणे पालघर जिल्ह्याच्या प्रत्येक गावात विद्यार्थी आहेत. दादरमध्ये 95% मिळालेली मुलगी आपल्याकडे 11वीला, 95% मिळालेली मुलगी आपल्याकडे 11वीला आहे. मोठी इगतपुरीच्याही मुली आपल्याकडे आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षाची मुलं अगदी नागपूर, चंद्रपूर पासून कोल्हापूर, सांगली, सातारा, प्रत्येक पश्चिम महाराष्ट्र जरी प्रगत राहिला तरी प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थी आपल्याकडे शिक्षण घेत आहेत आणि 500 जास्त अधिकारी आपल्या जिजाऊने निर्माण केलेले आहेत. आता ते जिजाऊने पूर्ण महाराष्ट्राने केले, परंतु माझं स्वप्न काय की आपल्या ठाणे पालघर जिल्ह्यातीलच अधिकारी जन्माला आले पाहिजेत हे माझं मनापासून स्वप्न आहे आणि त्यासाठी प्रत्येक टायरने आपल्या मोबाईल किंवा टीव्हीकडे दुर्लक्ष करून आपल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे आणि चांगल्या संस्कार देण्यासाठी त्यांनी लक्ष द्यावं. दादाने ज्याप्रमाणे गावात दारू बंदी, ज्याप्रमाणे दारू करून येणारा माणूस गावातून कुठलाही करून त्यालाही गावाच्या बाहेर ठेवावं एवढ्या या प्रसंगी मी विनंती करतो. माझ्याच गावाचा करा विकास होणार आहे. काल परवा बघितलं कुठेतरी परेगाव समजत होत, अशा प्रकारची गोष्ट कुठल्याही नागरिकांकडून होता कामा नये. गावात नाही, आपण मानवतेच्या दृष्टीने सर्व समाजाला घेऊन सोबत जाऊ.